इकडे असं दुष्काळ पडला आहे, वर ढगातून पाणी यायला तर हे नाही, आता आम्हाला प्यायला पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, याला सोडायचं तर ते दूरची गोष्ट, पण आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही. इथं आमच्याच गावाला देवा कसं काय लक्ष द्यायनी काय माहीत, इथं कत्ताही पाणी नाही काय नाही, ढोरायला पाणी नाही, आम्हाला पाणी नाही, इथे वावरात आम्ही लागवड करून ठेवली आता त्याला पण पाणी नाही. देव जस की आमच्याच गावावर रुसलाय, बाजूच्या गावाला खूप पाणी जिथं लागत नाही तिथं येतोय, पण जिथं पाहिजे तिथं येत नाही, आता काय करावे. इथं आमच्या ढोरांना वासरांना कशालाच पाणी नाही आहे, आमचं प्यायची सुद्धा पाण्याची टंचाई झाली आहे. आमच्याकडे असं खूप ऊन पडलेलं आहे, जेव्हा पोसायला तेव्हा आता डबल पेट ही करावं लागेल. आता इथे आम्हाला कशालाच पाणी नाही, कपडे धुवायला बी फक्त आम्ही थोडस पाणी सगळे करतो. दुसऱ्या गावाहून आम्ही गाडीला सायकलला कॅन बांधून पाणी आणतो, तेवढ्यात आमचं सगळं भागतं, पण ढोऱ्या वासरांचं कसं भागन, आता त्यांना काय करा, प्यायला पाणी नाही, खायला हे कुठं हिरवा चारा नाही, तसेच वाळेल चाराही भेटत नाही आहे. आम्ही काही झाडे लावली त्याला पण पाणी नाही भेटत आहे. आम्ही एका दुसऱ्या वावरामध्ये बाग लावला होता, तो पण यावर्षी अयशस्वी गेला. आमचे असंच नुकसान होत राहिलं तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय, अशा आत्महत्याचे विचार येत राहत असतात. अशानंच लोक आत्महत्या करतात, त्यामुळे सरकारने जर लक्ष केलं पाहिजे इकडे, असंच लोकांचं नुकसान होत राहिलं तर काय. आता आम्ही 10-15 हजार या शेतीत घातले, याचं आता करायचं काय, पूर्ण नुकसान झालं. आमच्या घरात खूप दुष्काळ पडलाय, पाऊस पडत नाही, आम्हाला पाण्याची खूप चंटाळ येते, टंचा येते. आमच्याकडे खूप खूप दिवसांना पाणी पडत नाहीये, त्यामुळे खूप वाळून गेलंय, ढोरं पण उपाशी तपाशी आहे, त्यांना प्यायला पाणी नाही. आमच्या ढोरांना पाणी नाही प्यायला, हिरवा चारा नाही खायला. आता जनावरांचं कसं होणार, सर्व वाळून चाललंय. नमस्कार, मी किरण संदीप फलके. धन्यवाद, मी शिवानी संदीप फलके.